खबरदारी चीनी थाळी ही माझ्यावर जबाबदारी टाकली की आपण उद्धवजींना भेटावी आणि त्याचप्रमाणे पवार साहेबांना भेटावी असं की काही जागा प्रत्येकाला ज्या जागा गेलेल्या आहेत त्यामध्ये काही जागांमध्ये काही बदल होऊ शकतो का एकमेकाला एक्सचेंज झाला म्हणतो आपण तशा पद्धतीनं हा एक विचार त्यामध्ये होता तसा होत असेल तर त्या मान्यतेनं ते आम्हाला करायचं आहे त्या दृष्टीने काही चर्चा ही झालेली आहे. दुसरं असं आहे की एक जबाबदारी अशी की काही विषय असे असतात एवढं मोठं आता निवडणूक आहे महाराष्ट्राची काही विषय असे असतात का ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष जाऊन भेटून बोलणं आवश्यक असतं असे विषय या निमित्तानं चर्चा केली आहे. त्या ऑफिसला ज्या गोष्टी घडल्या त्या मी माननीय चिनी थालाजींना आणि मान्य खरगे साहेबांना अवगत करणार आहे. काही कार्यक्रम आम्हाला जे घ्यायचे आहेत पुढच्या त्याच्यामध्ये त्यामध्ये माननीय राहुल जे आहेत शिवसेनेचे उद्धवजी किंवा पवार साहेब अजूनही पवार साहेब त्यांना एकत्र काही कार्यक्रम आम्हाला करायचे आहेत. त्याबाबतीत जी चर्चा ही झालेली आहे इतरही काही गोष्टी आहेत का महाराष्ट्र सभा कार्यक्रम त्याचा एकमेकाचा समन्वय त्यातली प्राथमिक चर्चा ही जसंही काही जागांमध्ये बदल होऊ शकतो असं म्हटलं जात आहे कारण तुम्ही सुद्धा काही जागांवर क्लेम केला होता त्यात उमेदवारी जाहीर काही काही जे करायचं असेल ते दोघांच्या संमतीनं करायचं आहे. त्यामुळं अशी आज तर माझ्याकडे तशी चर्चा जाहीर केलेली जागा आहे आणि त्यात आता बदल करायचा असं माझ्याकडे तुम्ही आता हे केलेलं नव्हतं त्यामुळं त्यात व्यतिरिक्त ज्या जागा असतील त्याबद्दल त्या चर्चा किती जागा आहे दोन दिवस बाकी आहेत अशा किती जागा आहे ज्यावर अजूनही चर्चा बाकी आहे किंवा पीडा आहे चालू शकतं हे असं या गोष्टी निवडणुकीमध्ये मैत्रीपूर्ण हा विषय बिलकुल आम्ही करणार नाही. असं आहे की महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत आणि एकमेकाला मदत करत अशा पद्धतीनं आम्हाला महाविकास आघाडीच्या ज्या जितके चांगल्या जागा निवडून आणता येईल आम्ही त्या टार्गेट 180 पेक्षा ज्यादा ठेवतोय. आम्हाला सरकार आणायचंय मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीला करायचा. मुंबईची थोडी चर्चा बाकी आहे आणि स्वतः वर्षाताई त्यासाठी माझ्या बरोबर उपस्थित होते. नाही आहेत चर्चा आहे अजून भाजपच्या नेत्यांकडून एक असं आहे की राजकारण आपण करतो भाषणं असतात लोकशाहीना मतमतांतर दिले मांडण्याचा अधिकार तो दिलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये उच्च पातळीला चालायचं तात्विक पद्धतीनं चालायचं दुर्दैवानं पातळी या 5 वर्षात अत्यंत खाली आली आणि त्याचं स्वरूप आम्हाला पाहावयास मिळालं की खरं जे सुजय विखे आहेत ते संगमनेर तालुक्यात येतात त्यांचा तो अधिकार आहे पण भाषण कोणत्या थराचं करावं त्यांनी पहिले 2-3 सर्व्हेमध्ये इतक्या खालच्या पातळीवर ते जात होते परिणामतः त्यांचा एक कार्यकर्ता उठला आणि अत्यंत वाईट शब्दात हीन शब्दात दलितच्या शब्दामध्ये त्याचं वर्णन सुद्धा करता येणार नाही आणि सांगता येणार नाही त्या शब्दामध्ये जयश्रीच्या संदर्भातलं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याचा निषेध तर सगळे करतायत. आता ते ठीक आहे का मी माझ्या जबाबदारी महाराष्ट्राची आहे माझ्या मतदारसंघाने सांगितलेलं आहे की तुम्ही महाराष्ट्राची जबाबदारी घ्या आम्ही संगमनेर सांभाळतो हा त्यामुळं ते पाहतायत आता म्हणजे स्वतः जयश्री तर आजही ती फिरते तिचा दौरा आहे त्या पद्धतीनं बाकी लोक आहेत की जे कार्यकर्ते आणि नागरिक ते इतके समर्थ आहे ते सगळं सांभाळायला त्यामुळं रात्रभर ठीक आहे रात्रभर बसावं लागलं तक्रार घेण्यामध्ये थोडीशी टाळाटाळ दिसत होती अजूनही गुन्हेगार पकडला गेलेला नाही इतकं वाईट वक्तव्य केल्यानंतर अजूनही जर तो कुठं लपून बसत असेल तर त्याचा शोध घेण्याची जबाबदारी पोलीसची असं नाही आहे म्हणजे तुमच्या प्रशासन राहिलं का नाही सरकार आहे की नाही आता राज्यामध्ये हे वाटतंय आणि ही एका महिलेचं असं आहे की ते जयश्री सोळा आपल्या जगातल्या सगळ्या महिलांवर केलेला ते अक्षर अशा प्रकारचं वाक्य आहे असं मला वाटतं. भारतीय याच्यामध्ये सुद्धा आहे आणि लाडकी बहिणा असं एका बाजूला म्हणता असायचं मता करता आणि दुसऱ्या बाजूला महिलेवर मुलींवर घरात
प्रत्येकाच्या घरात मुली बाळी येत. आपण जर असं वक्तव्य करायला लागलो खाली, असं दुर्दैवान असं आहे की ते हे नेते मंडळी जी स्टेजवर होती त्या वाक्याला टाळे वाजत होते. हे अत्यंत दुर्दैवाचं आहे, हे अत्यंत अक्षर. याचा अर्थ बोलणारा वक्ता स्वतःच्या मनानं बोलण्यापेक्षा यांच्या सांगण्यानं बोलत होता, आणि म्हणून यांच्या मागचं जे मेंदू आहे, बुद्धी आहे, याचा यांना सुद्धा वेळ आलेली आहे धडा शिकवण्याची. सर, या सुरे किंवा या सुरे मानधर याच्या अगोदर देखील अनेक महिलांवरती अशा प्रकारची वक्तव्य करण्यात आली होती, कारवाई कोणावरतीच होत नाही. कारवाई असं आहे की काहीही करा तुम्ही, असं आहे की आमच्या पैलवान मुलींनी ज्यांनी गोल्ड मेडल पर्यंत जाऊन पोहोचत आहेत त्यांच्यावर अत्याचार झाले, त्यांनी तक्रार केली, तो मोकाट फिरतो आणि त्यांना तुरुंग मुलींना मात्र तुरुंगात टाकतात. यांचं लाडके बाई नाही, त्यामुळे वेगळं सांगण्याची काय आवश्यकता आहे. सुजय विखे पाटील आंदोलन करत आहेत, त्यांचं म्हणणं की आमच्यावर भ्याड हल्ला करत होते आपले कार्यकर्ते, म्हणून त्यांनी काय आंदोलन करावं जगाला सगळं माहिती आहे, त्यांचं ढोंग माहिती आहे, त्यांनी ज्या केलेले वक्तव्य माहिती आहे, त्याचा निषेध सगळ्यांनी केला पाहिजे. म्हणजे पक्ष बाकी सगळे मतभेद विसरून निषेध करावं, अशा प्रकारचं हे सुजय विखे यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं वागणं आहे. जयश्री ताई के खिलाफ एक आपत्तिजनक शब्दों का प्रयोग किया गया जिसका उच्चारण भी नहीं किया जा सकता, और उस समय मंच पर बैठे हुए बीजेपी के नेता तालियां बजा रहे थे, उसमें पूर्व सांसद थे. ये बहुत दुर्भाग्यपूर्ण है कि जो वक्तव्य उन्होंने किया है, मेरी वो मेरी बेटी है जयश्री, ये सच है. वो पॉलिटिक्स में लिखी डॉक्टर है, एंकोलॉजिस्ट है, टाटा कैंसर हॉस्पिटल की वो डॉक्टर थी, कंसल्टेंट थी. अत्यंत दुर्भाग्यपूर्ण वक्तव्य है, बहुत गलिष्ठ वक्तव्य है. और ये सच है कि जब ये कार्यकर्ता बोल रहा था, ऐसा वक्तव्य कर रहा था, तब ये सब नेता मंडली जो स्टेज पर थी वो ताली बजा रहे थे. ये तो अत्यंत दुर्दैव है. इसमें कोई सवाल मेरी बेटी ऐसा नहीं, सारी महिलाओं का ये इसमें महिलाओं के बारे में उन्होंने वक्तव्य किया, ऐसा समझने की जरूरत है. इतना 12 घंटे से ज्यादा समय हो गया लेकिन अब भी आरोपी गिरफ्तार नहीं हुआ है. नहीं, उन्होंने तो FIR लेने में भी बहुत टाइम लिया. अभी तो आरोपी कहाँ बाहर गया है, किसने छिपा दिया है उसको, वो जिम्मेदारी पुलिस की है उनको ढूंढ कर खोज कर जेल में डालना. सर, अब आप उद्धव जी साहब की मुलाकात हुई, किन मुद्दों पर चर्चा हुई, सीट बंटवारे की मौजूदा? नहीं, मुझे जिम्मेदारी माननीय खड़गे साहब, माननीय चीनीवाला जी, उन्होंने और ASCC ने मुझसे जिम्मेदारी डाली कि कुछ ऐसे निगोशिएशन होते, डायलॉग होते करना चाहिए, संवाद करना चाहिए कि जो माननीय